नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला अंड्याचं सुक्कं कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी तवा गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल एक चमचा टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतुडून देऊया. जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदम बारीक कापायचा कांदा आणि टाकायचा. असा बारीक झाला पाहिजे एकदम. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मिक्सरला बारीक करायची गरज पडत नाही आणि कालवणं मिळून येतं. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा भाजून घेतलेला आहे. जास्त असा लाल करायचा नाही. ह्याच्यामध्ये बघा सुक्कं खोबरं थोडंसं एकदम थोडंसं टाकलेलं आहे. एक गड्डी लसूण, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं. आता हे पण चांगलं आपण यात परतून घेऊया. भाजून घेतलेलं आहे बघा. अशा पद्धतीत भाजायचं, जास्त करपून वगैरे द्यायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडीशी हळद टाकायची. आपली घरची हळद आहे, हलवून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं बघा तंबट एकदम बारीक कापून घेतलं आहे. आता हे पण परतून घ्यायचं, एक मिनिटभर परतायचं. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. चव्यानुसार मीठ टाकायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं खोबरं टाका, नाही टाकलं तरी पण चालते. पण लई थोडं टाकलं आहे मी. आता हे पण परतून घेऊया आपण. तंबाटं टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे. तेल बघा किती सुटलं आहे, ह्याला असं चांगलं भाजून घ्यायचं. चव्यानुसार मिरची पावडर आहे फक्त, तिखटाप्रमाणे टाका तुमच्या कमी जास्त करून. आणि हे गरम मसाला पावडर. आता हे पण आपण परतून घेऊया. परतून घेतलं आहे बघा. बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचे. त्यात मी तंबाटा आणि कांदा बघा बारीक केला होता या चॉपरमध्ये, त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आपण अजून थोडं पाणी टाकू ह्याच्यात, कारण हा मसाला चांगला शिजला तरच मग हे सुक्कं चांगलं लागतं. त्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर एवढं पाणी टाकलेलं आहे बघा मी. आणि गॅस मी बारीक केला, मीडियम गॅसवर केलं होतं, तर मी गॅस आता बारीक केला. आता ही 5 ते 7 मिनिटासाठी आपण शिजून देऊया. बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा 5 ते 7 मिनिट. तर आपला मसाला मस्त असा शिजला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या अंड्याला असं मधोमध चिरायचं. दोन तीन भागाला जर असं चिरलं तरी चालेल. आणि हे टाकायचं असं 2-3-4 जर असे केलं ना तरी तुम्ही चालेल. आणि ह्याच्यावर ना थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. आता मी ही अंडी हलवणार नाही बघा. असंच आपण 5 मिनटं ठेवूया झाकण बारीक गॅसवरच. 5 मिनटं झाकून ठेवलं होतं अंडी आपण टाकल्यानंतर. आता हे बघा हलवून घेऊया आपण. हलवलंच नव्हतं, नुसतं टाकलं होतं. आता झाकण ठेवायची गरज नाही ना. आपण असंच याला अजून बारीक गॅसवर 5 मिनटं ठेवून देऊया. 5 मिनटं ठेवलं होतं तर बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. एवढी तरी थोडी तरी ग्रेव्ही ठेवायची अशी थोडी खायला, कारण ही जर थंड झालं का नाही तर एकदमच सुक्क होईल मग. तर अशा पद्धतीत थोडंसं बघा मी ठेवलेलं आहे मसाला. हे आहे नुसता. जर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.